चला वेलकम एव्हरी वन गुड आफ्टरनून माझा आवाज जर क्लिअर असेल तर एकदा कन्फर्म करा की आवाज क्लिअर जर आवाज क्लिअर असेल तर स्टेशनला एक दोन मिनिट वेट करू आपण सर्वांचा आणि यानंतर स्टेशनला आपण सुरुवात करूया चालेल एकदा कन्फर्म करा की आवाज आणि व्हिडिओ या दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत मी एकदा ग्रुपला अपडेट करतोय की आपण लाईव्ह आहोत म्हणजे स्टेशनला आपण सुरुवात करू सिरीज बद्दल थोडी माहिती देतो कारण बऱ्याच जणांना स्त्रीच आपण जे चेंज केलेलं आहे त्याबद्दल आयडिया नसेल तर सुरुवातीला so, ते आयडिया देतो आणि मग आपण पुढच्या या आठवड्यासाठी कंटिन्यू करूया सो सुरुवात करूया आपल्या या आठवड्याला आणि हा आठवडा मला वाटतं फेब्रुवारीचा आपला लास्ट आठवडा आहे बरोबर आणि फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्च देखील या म्हणजे याच आठवड्यामध्ये सुरू होतोय स्वतः राहिला मार्च आणि एप्रिल म्हणजे दोन महिन्यांचा कालावधी आपल्या राज्यसेवेला बाकी आहे आणि साडेतीन महिन्यांचा कालावधी कंबाईनसाठी बाकी आहे बरोबर सो या सेशनमध्ये आज आपण म्हणजे या आठवड्यासाठी आपण जो टॉपिक घेणार आहोत तो टॉपिक आपण घेणार एन्व्हायरमेंट ओके आणि स्पेशली एन्व्हायरमेंटचे प्रिव्हिस इयर क्वेश्चन आता काही विद्यार्थी म्हणतील सर हे ऑलरेडी झालेत आपले तरी देखील परत एकदा तेच क्वेश्चन आपण घेणार आहोत फक्त यावेळेस बदल असा असेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन बरोबर ओके प्रिव्हियस इयर क्वेश्चन बरोबर आपण काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत काही फॅक्ट ज्या आहेत करंट मधल्या किंवा इन जनरल त्या आपण डिस्कस करणार आहोत माग मला आठवतं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण एन्वयरमेंटचे प्रिव्हिसर क्वेश्चन घेतलेले तुम्हाला आठवतं म्हणजे बरेच विद्यार्थी त्यावेळेस असतील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण या गोष्टी ऑलरेडी सॉल्व्ह करून घेतलेल्या आहेत पण त्याला आता बराच काळ झाला सो ते क्वेश्चन्स परत एकदा सॉल्व्ह करूया एका आठवड्यामध्ये आपले सगळे होऊन जातील फक्त यावेळेस ऍडिशन करूया काही महत्वाच्या गोष्टींची काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण राहतील आणि काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण तुमच्यासाठी राहील जे एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे तो सुरुवात करूया न विसरता या आठवड्यामध्ये दुपारी दोन वाजता ही सिरीज अटेम्प्ट करा युट्यूबला हे जे सेशन आहे ते सेशन आपलं दुपारी दोन वाजता राहतं न विसरता अटेंड करत चला बाकी बॅचेस बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो यशोदय नावाची बॅच आपण दोन हजार पंचवीसच्या सर्व डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने जे विद्यार्थी तयारी करतायत त्या सर्वांसाठी आपण लॉन्च केलीये आता एक सेल चालू आहे फेब्रुवारीचा जो आता एंड आहे त्या संदर्भात एक सेल आहे जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल आणि मॅक्सिमम डिस्काउंट मिळवायचं असेल तर आपला कोड युज करा कॅपिटल मध्ये आणखी तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल या बॅच मध्ये तुमची नवीन पॅटर्न नुसार सगळी तयारी करून घेतली जाईल सोबत तुम्हाला पुस्तके पाठवली जातात ओके okay? बुक्स पाठवली जातात आणि यासोबत जी मेंटरशिप प्रोग्राम आहे तर ते मेंटरशिप प्रोग्राम देखील तुम्हाला या बॅच मध्ये पाहायला मिळेल डिस्काउंट मिळवण्यासाठी आपला कोड युज करा ऑफर आता सुरू आहे जर ची तयारी तुम्ही करत असाल दोन हजार चोवीस ची तर कंबाईनची देखील आता बॅच आपली सुरू आहे ही बॅच देखील तुम्ही एनरोल करू शकता डिस्काउंट कोड तुम्हाला माहिती आहे मध्ये आणखी हा युज करा तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळून जाईल बाकी ला जर नसाल तर ला सर्वांनी जॉईन करा वरती आपण खूप महत्वाच्या गोष्टी आता शेअर करतोय ऑलरेडी तुम्ही टेलिग्राम ला आहात सर्वजण बरोबर सर्वजण आहात आप, टेलिग्रामला आपण गेल्या आठवड्यापासून आपण बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत एकदा पाहून घ्या तुम्हाला मिळून जातील प्रिलिमसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक दिलेले आहेत नोट्स आहेत सर्व गोष्टी आहेत बरोबर चला पुढे जाऊया आपण आणि सुरुवात करूया आपल्या सेशनला टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी जॉग्राफी बायके सर सर्च करा तुम्हाला मिळून जाईल ओके डायरेक्टली सर्च करा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल पुढे जाऊया आपण पहिला प्रश्न हा इयर क्वेश्चन नाही हा प्रॅक्टिस क्वेश्चन आहे आणि प्रश्न महत्वाचा कारण खूप चर्चेमध्ये राहिलेली तुम्हाला ही न्यूज पाहायला मिळते आपण सविस्तर डिस्कस करूया पहिले हा प्रश्न सर्वांनी सॉल्व्ह करा बघा तुम्हाला तीन वाक्य दिलेली आहेत आणि हिमबिबट्या म्हणजे स्नो लिओपट बद्दल विधानांचा विचार आपल्याला करायचा आहे आप हा पॉईंट खूप चर्चेमध्ये आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो याबद्दल आपण थोडं डिस्कस करूयात कोणताही प्रश्न आला तरी सॉल्व्ह झाला पाहिजे आपल्याला स्नो लिओपटचा बरोबर तीन वाक्य आहेत बघा पॅन्थेरा उन्सिया हे हिमबिबट्याचं शास्त्रीय नाव आहे किंवा झुलॉजिकल नाव म्हणू शकता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा तो राज्य प्राणी आहे आणि अलीकडील सर्वेक्षणानुसार भारतामध्ये एकूण सातशे अठरा हिमबिबटे तुम्हाला पाहिला मिळतात प्रत्येकाने आन्सर करा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे सविस्तर आपण पूर्ण कन्सेप्ट डिस्कस करूयात पण पहिला हा प्रश्न अटेम्प्ट करा सर्वांनी आणि सेशनला जर पॉसिबल असेल तर आपल्या मित्रांना हे सेशन, सेशन शेअर करा ओके काही विद्यार्थी एक म्हणत आहेत आणि बरेच विद्यार्थी चार म्हणत आहेत चला बाकीच्यांनी आन्सर द्या शंभर विद्यार्थी लेक्चर मध्ये आहेत तर कमेंट करणारे काही शंभर विद्यार्थी मला दिसत नाहीयेत काही विद्यार्थी तीन उत्तर देत आहेत बघा समजून घेऊया प्रश्न काय आहे जर आपण स्नो बद्दल पाहिलं तर तुम्हाला माहितीये जे काय तुमचे लायन स्पेसिस म्हणा किंवा टायगर स्पेसिस म्हणा त्यांची नावं पॅनथेरापासून सुरू होते बरोबर आयोगाने यावरती प्रश्न देखील विचारलेत जर सिंह विचारला तर पॅनथेरा लिओ वाघ विचारला तर पॅनथेरा टायग्रिस ओके पुढचं नाव मध्ये लिहावं लागतं मध्ये लिहूयात ओके यानंतर पॅनथेरा टायग्रिस म्हणलं तर वाघ आणि जर तुम्हाला म्हणलं पॅन्थेरा उन्सिया तर तो हिमबिबट्या पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे तिसरं स्टेटमेंट अलीकडील सर्वेक्षणानुसार भारतामध्ये सातशे अठरा हिमबिबट्या आहेत का सविस्तर डिस्कस करू आपण पन। हे पण वाक्य करेक्ट आहे आणि सेकंड स्टेटमेंट हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा तो स्टेट एनिमल आहे हे वाक्य चुकीचं आहे लक्षात ठेवा कारण इथं उत्तराखंड येणार नाही इथं काय येईल लडाख जर कधी तुम्हाला प्रश्न विचारला दोन हजार एकवीस मध्ये मला वाटतं लडाखने डिक्लेअर केलं होतं पण समजून घ्या हिमाचल प्रदेश आणि लडाख यांचा तो स्टेट एनिमल आहे उत्तराखंडचा नाही उत्तराखंडचा आहे मस्क डियर मस्क डिअर म्हणजे कस्तुरी बरोबर तर कस्तुरी हरण आपण त्याला म्हणतो तर हा पॉईंट लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सो so, वन अँड थ्री करेक्ट प्रश्न समजला आता हा झाला बेसिक पॉईंट आता हिमबिबट्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूयात कारण जर प्रश्न आला कोणत्याही ने येऊ शकतो आपल्याला त्या गोष्टी माहीत पाहिजेत मी काही पाच सहा पॉईंट सांगतो सर्वांनी पहा Leopard, स्नो लिओपड आता मागच्या वेळेस मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये मी टेलिग्रामला तुम्हाला एक नोट्स शेअर केली होती त्या नोट्स मध्ये मी सांगितलं होतं की स्नो लिओपड असेसमेंट झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि ही अशा पहिलीच म्हणजे प्रकार आहे की पहिल्यांदाच भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये किंवा जो काही एरिया असेल त्याचा तो स्नो लिओपडचा काय केलाय आपण असेसमेंट किंवा सर्वेक्षण केलेलं आहे तर पहिलाच असा एक रिपोर्ट आहे स्नो लिओपडचा जो खूप लार्ज स्केलला आहे आणि त्यामध्ये भारतात टोटल सातशे अठरा ही निबटे तुम्हाला पाहायला मिळतात आणि सर्वाधिक कुठं आहेत लडाख मध्ये आहेत आणि इथं राज्यांचा क्रम देखील मी दिला एकदा चेक करा टेलिग्राम ला मिळून जाईल ओके दुसरा पॉईंट जर स्नो लिओपॉटचा विचार केला आपण तर ची जी रेड लिस्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तो कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तर वल्नरेबल मध्ये आहे लक्षात ठेवा ओके एनडेंजर्ड नाही क्रिटिकली एनडेंजर्ड नाहीये वर्ल्ड वल्नरेबल आहे एक कॅटेगरी लक्षात ठेवाल जर कधी विचारलं तुम्हाला की आपल्या सरकारने प्रोजेक्ट स्नो लिओपड कधी सुरू केला ओके तर उत्तर काय असेल आपलं दोन हजार नऊ हा एक महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो प्रोजेक्ट स्नो लिओपड कधी सुरू करण्यात आला दोन हजार नऊ ला यानंतर स्नो लिओपड आता आपण काय पाहिले पॉईंट नंबर पाहिला पॅन्थेराउन्सिया त्याचं नाव आहे बरोबर यानंतर लडाख आणि हिमाचल प्रदेश यांचा जो स्टेट एनिमल आहे असे काही पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत ओके आणि हे जे प्रोजेक्ट आहेत ना लक्षात ठेवा वेगवेगळे वेग, वेग, कन्झर्वेशन प्रोजेक्ट आहेत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही नावं सांगतो ती नावं लक्षात ठेवा जर कधी म्हणजे एक प्रश्न कधी रिपीटेडली आलाय आपल्याला प्रोजेक्ट टायगर आलाय व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा कधी सुरू करण्यात आला होता एक एप्रिल एकोणीसशे ला बरोबर हा प्रश्न रिपीटेड आलाय आयोगाचा इतका विषय नाहीये पण याच्याही व्यतिरिक्त काही आहेत महत्वाचे जसं की प्रोजेक्ट एलिफंट आपण चर्चेमध्ये होतो आता यावर्षी मागच्या वर्षी बरोबर प्रोजेक्ट एलिफंट हा कधी सुरू करण्यात आला प्रोजेक्ट एलिफंट कुणी सांगू शकाल याचं वर्ष कोणाला माहिती आहे का आता आपण डिस्कस केला कोणता तो लिहितो मी तोपर्यंत प्रोजेक्ट स्नो लिपड हे सगळे पॉईंट लक्षात ठेवावर काही महत्वाचं आहे प्रोजेक्ट स्नो लिपड हा दोन हजार नऊ माझा प्रश्न आहे हत्तीसाठी जो काही प्रकल्प आहे कन्झर्वेशन प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट एलिफंट हा कधी सुरू करण्यात आलाय एकोणीसशे ब्याण्णव ओके हा मुद्दा लक्षात ठेवा एकोणीसशे ला सुरू करण्यात आला इथं एक प्रश्न असा तयार होतो बघा की जो प्रोजेक्ट टायगर आहे त्याला पन्नास वर्ष दोन हजार बावीस ला झाली होती किंवा दोन हजार ला झाली होती बरोबर आणि प्रोजेक्ट एलिफंटला तीस वर्ष झाली वाक्यामध्ये असं येऊ शकतं की प्रोजेक्ट एलिफंटला पन्नास वर्ष झाली का नाही तीस वर्ष झाली कारण तो एकोणीशे ब्याण्णवचा प्रोजेक्ट आहे बरोबर हे मुद्दे लक्षात ठेवा यासोबत अजून एक बघा ते क्रोकोडाईल संदर्भात हे काय मगर बरोबर या क्रोकोड कन्झर्वेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो समथिंग एकोणीशे चा असेल एकदा चेक कराल ओके येस तसे काही महत्वाचे आहेत अजूनही आहेत टेलिग्रामला मी तुम्हाला लिस्ट शेअर करेल तुम्ही एकदा पाहून घ्या ओके गय? टेलिग्रामला आपण लिस्ट शेअर करूया तेव्हा चेक करा तर हे एवढे पॉईंट लक्षात राहतील का तुम्हाला आपल्या या स्नो लिपर बद्दल एक तर त्याचं नाव वल्नरेबल आहे लडाख आणि हिमाचल प्रदेशचा ऑफिशियल आहे आणि म्हणजे ऑफिशियल स्टेट एनिमल आहे आणि भारतामध्ये सातशे अठरा आहे ते एक आता जानेवारीतली एक न्यूज लक्षात ठेवा डिसेंबर का जानेवारीमध्ये विचारतील की मध्य आशियामधला असा कोणता देश आहे ज्या देशाने हिम बिबट्याला त्यांचा राष्ट्रीय आयकॉन म्हणून घोषित केला ओके मध्य आशियामधला हा कोणता देश आहे त्या देशाने त्याला राष्ट्रीय आयकॉन डिस्क म्हणजे घोषित केलेला आहे नाव लक्षात ठेवा किर्गिस्तान ओके किर्गिस्तान पाहिले आपण बिश्केक राजधानी ताजगिस्तानच्या वर ओके तर तो, तो जो किर्गिस्तान आहे तर किर्गिस्तानने त्याला राष्ट्रीय आयकॉन म्हणून डिक्लेअर केलाय हे सगळं करंट प्लस स्टॅटिक सगळं काही आपण हिमबिबट्याचं डिस्कशन केलंय एवढं लक्षात राहील का एवढे पॉईंट लक्षात राहतील सर्वांना जायचं पुढे सो आता हिमबिबट्यावरती कसाही प्रश्न येऊ द्या आपला प्रश्न चुकायला नको जोड्या लावामध्ये येऊ द्या नाहीतर ओव्हरऑल कसाही येऊ द्या बरोबर तर हे माहीत पाहिजे जर असा प्रश्न आला तर हिमबिबट्यासाठी प्रसिद्ध असलेला नॅशनल पार्क कोणता तर ते जोडेलावर आपण येऊ शकतो तर हिमबिबट्यासाठी जो नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे त्याची नावं तुम्हाला कुठली लक्षात ठेवायची आहेत उत्तरे म्हणजे हि म्हणजे हिमालय रिजनमध्ये आहेत बरोबर हेमीस असेल दाचीगम असेल ही नाव थोडी लक्षात ठेवा जी याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत बाकी पुढे जाऊया आपण जर प्रश्न आला तर सॉल्व करा बरं का यावरती नेक्स्ट क्वेश्चन आता हा थोडा इयर क्वेश्चन घेऊया आपण मानवी शरीरामध्ये पार्याच म्हणजे मर्क्युरीचं जर संचयन झालं तर खालीलपैकी कोणता डिसीज होऊ शकतो ओके कोणता आजार होऊ शकतो इटा इटाई मिथॅलोग्लोबेमिनिया मिनामाटा आणि पोलिओ चला आन्सर करा प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये जर मर्क्युरीचं संचयन झालं एक्सिस अमाऊंटमध्ये तर काय होऊ शकतं तर मीनामाटा मीना 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 हे लक्षात ठेवले आपण मिनामाटा माझा परत तोच प्रश्न तुमच्यासाठी राहील इटाई इटाई डिसीज कशामुळे होतो मिनामाटा उत्तर तुमचं करेक्ट आहे मर्क्युरीसाठी आपण काय लक्षात ठेवतो मिनामाटा पण माझा प्रश्न हे सगळं डिस्कस केले आपण म्हणून आता विचारतोय बरोबर कारण तुम्ही रिव्हिजन केली असेल इटाई इटाई हे कुठं पाहिले आपण असे अनेक नाव पाहिले आपण मला वाटतं ब्लू मला वाटते ब्लू फूट का ब्लू बेबी सिंड्रोम एक पाहिला होता नाईट होता एक एक आर्सेनिक सायक होता बरोबर ते एकदा पहा बरं इटा इटाई नाव कशासाठी पाहिले आपण बरं हे क्लिअर आहे सर्वांना बाकी पोलिओ तर इथं काय येत नाही लक्षात ठेवा पोलिओ तुम्ही सायन्स मध्ये वाचला असेल माझा फक्त इथे एक प्रश्न आहे सर्वांना आउट ऑफ द बॉक्स थोडा म्हणजे सायन्सचा प्रश्न मला सांगा पोलिओ हा बॅक्टेरियल डिसीज आहे का व्हायरल आहे का दुसरा कशामुळे होतो वर्म आहे का प्रोटोझोआचा डिसीज आहे काय वाटतं बॅक्टेरिया व्हायरस असा क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला हे ऑप्शन आहेत प्रोटोझोआ बरोबर आणि इकडं आहे तो वर्म या पैकी तुम्हाला काय वाटतं कशामुळे पोलिओ होतो चला उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळालं असतील मगाशी बरोबर मागच्या प्रश्नाचं पण हा प्रश्न माझा काय आहे की पोलिओ हे काय व्हायरल आहे बरोबर म्हणजे सिम्पल नाव आहे पोलिओ व्हायरस त्याचं नाव आहे त्यामुळं ओळखायला सोपं जातं पण आता सायन्स तर तुम्ही रिवाईज करत असाल तर एक पॉईंट सांगून देतो तुम्हाला माहिती म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल सांगलं की बॅक्टेरियल कोणते व्हायरल कोणते बरोबर किंवा वरमुळं होणारे कोणते ते सगळे एकदा लिस्ट पाहून घ्या कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर आता ती वेळ आहे जे आपण चार्ट रिवाईज केले पाहिजेत पुढचा क्वेश्चन राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस करूया स्टॉल एकदा कंबाईंड रिपीट होऊ शकतात प्रश्न बरोबर चल आन्सर करा येस yes. प्रश्न आहे की घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविधता कमी होते ऑफकोर्स करेक्ट आहे बरोबर प्रश्न तो नाहीच आहे प्रश्न पुढे खरा नद्यांमध्ये वारंवार पूर मागं वृक्ष तोड कारणीभूत हे पण सर किती सोपं वाक्य दिले बघा आयोगाने पण ज्या वेळेस एवढी दोन बेसिक स्टेटमेंट देतील ना तर नक्कीच प्रश्न काहीतरी गडबड आहे बरोबर पण हे तिथं नाही समजत आता हे आपण निवांत एक वर्षानंतर पाहू शकतो पण तिसरं वाक्य वाचा फ्रान्सिस्को मेंडेज यांना ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात हे तिसरं स्टेटमेंट आउट ऑफ द बॉक्स आहे बॉक्स पण नाही सगळ्याच्याच आहे बरोबर येस पण हरकत नाही बघा लक्षात ठेवा उत्तर मी सांगतो बघा असे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन राहतात मी तुम्हाला नेहमी सांगतो की आता तुम्ही सगळे जगातले जे व्यक्ती आहे ते अमेझॉन गांधी कोण किंवा मग दुसरं कुठलं नाव असेल अजून तर ते पाहायची आवश्यक आवश्यकता नाही बरोबर एक प्रश्न आला चांगली गोष्ट आहे तर लक्षात ठेवूया आपण हे वाक्य चुकीचं हे लक्षात ठेवा यांना म्हणजे आयोगाने हे वाक्य चुकीचं दिलेलं आहे फक्त विधान अ आणि ब इथं काहीतरी ऊर्जा का काहीतरी ते फिरवलेली आहे बरोबर पण तो काही विषय नाही एवढं लक्षात ठेवा कारण याचा रेफरन्स खूप डिटेलमधला आहे आपण लक्षात ठेवा की पहिले दोन स्टेटमेंट चुकीचं आहे जर कंबाईनला हा प्रश्न रिपीट झाला तर हे लक्षात ठेवा नाहीतर ऑल ऑफ उत्तर द्याल रिपीट क्वेश्चनला चुकायचं नाही ओके येस पुढे जाऊयात आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस चा प्रश्न हा सोपा होता बरोबर आणि इथे डिस्कस करू आपण ओझोन त्यासाठी पहिले आन्सर करा बरोबर चला स्टेशनला लाइक करा आणि आपल्या मित्रांसोबत सेशन शेअर करा बरेच विद्यार्थी अजून जॉईन व्हायचे बाकी आहेत अजून मला वाटते जॉईन व्हायला वेळ लागेल बरोबर सर अजून तर दोन महिने आहेत अजून थोडा वेळ आहे अजून एक महिन्यानंतर बघा डबल संख्या असेल पण आपण त्यावेळेस यायचं नाही मी नेहमी सांगतो सीजनल बनायचं नाही आपल्याला या फील्डमध्ये कारण या फील्डमध्ये सीजनल काम करत नाही ओके फुल टाइम लागतं ओझोन संदर्भात कोणती विधानं बरोबर आहेत ऑल ऑफ चला सोप आहे ओझोनला पृथ्वीचं संरक्षण कवच म्हणतात बेसिक स्टेटमेंट करेक्ट आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये ओझोन छिद्र सापडलं हे पण बरोबर आहे ह्यांची नावं बरं का जण आहेत कोणतरी ब्रिटिश लोक आहेत त्यांची नावं एकदा चेक कराल सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ओझोन कारणीभूत रसायन वापरावरती बंदी घालण्यात आली आता विषय काय बघा की जर तुम्हाला प्रश्न विचारला ओझोन संदर्भात आपण कोणकोणती नावं लक्षात ठेवलेली आहेत जर मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय करार प्रोटोकॉल परिषदा जे काही असेल जे नाव तुम्हाला आठवेल ते सांगा करार असू द्या कन्व्हेन्शनच मिळते परिषद असू द्या किंवा प्रोटोकॉल असू द्या काही असू द्या जे नाव आठवेल ते सांगा आणि वर्ष सांगा आपल्याला तिथे डिफरन्स करायचा नाहीये आपल्याला नाव लक्षात ठेवायचे सर्वात पहिले बरोबर ज्या वेळेस ओझोन छिद्राचा शोध लागला होता एकोणीसशे पंच्याऐंशीला त्यावेळेस सर्वात पहिले तुम्हाला काय पाहायला मिळतं करार पाहायला मिळतो त्याला आपण म्हणतो विएना कन्व्हेन्शन बरोबर व्हिएना कन्व्हेन्शन एकोणीशे पंच्याऐंशी यानंतर पुढ नेक्स्ट दोन वर्षानंतर काय पाहिले आपण दोन वर्षानंतर पाहिलं आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बरोबर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशीचा हा प्रोटोकॉल आणि याच्यामध्ये एक दुरुस्ती करण्यात आली त्या दुरुस्तीला नाव काय लक्षात ठेवायचं किगाली ऍग्रीमेंट ओके हे नाव लक्षात ठेवा किगाली अग्रीमेंट ही दुरुस्ती कशामध्ये आहे डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो किगाली ऍग्रीमेंट दुरुस्ती कशामध्ये आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये कधीची ही दोन हजार सोळाची आहे ओके किगाली ऍग्रीमेंट लागू दोन हजार ला झालं किगाली अग्रीमेंट इथं खाली लिहून ठेवतो तसंही येऊ शकतो बरोबर हे थोडं डिटेल मध्ये झालं एक जानेवारी दोन हजार एकोणीसला लागू झालं पण प्रश्न मुद्दा काय आहे बघा कि ना, की व्हिएन्ना की किगाली ही नावं लिस्ट आपल्याला ओझोन संदर्भातली आहेत हे क्लिक व्हायला पाहिजे पहिलं इथपर्यंत प्रश्न येतात पण तरी जर डिटेलमध्ये गेलेच तर मग माहित पाहिजे आपल्याला की काय इम्प्लिमेंटेशन डेट आहे आणि काय त्यामध्ये अ वर्ष आहे बरोबर तर हे पॉईंटला लक्षात ठेवा अजूनही आहेत तसे मग बरोबर इतर इनडायरेक्टली डायरेक्ट म्हणजे हे डायरेक्टली कनेक्टेड आहेत का इनडायरेक्टली आहेत बरोबर त्यामध्ये मला वाटतं एक नाव असेल लंडन कन्व्हेन्शन एक आहे एक समथिंग कोपेन हेगनचा आहे बरोबर किंवा हेल्थ एकदा ती लिस्ट पाहून घ्या पण हे तीन डायरेक्टली कनेक्टेड आहेत जे मी तुम्हाला आता सांगितले एवढे ॲट लक्षात ठेवाल ओझोन डिप्लेशन संदर्भात किंवा ओझोन डिप्लेटिंग बाबतीत ओके चला जायचं पुढे तीन नाव लक्षात ठेवाल ओझोन बद्दल बाकी ओझोन तुम्हाला माहिती आहे ओझोनचा रास कशामुळे होतो जर मी तुम्हाला एक प्रायमरी नाव विचारलं की कशामुळे ओझोनचा रास होतो तुमचं उत्तर पाहिजे क्लोरो फ्लोरो कार्बन्स हे लक्षात ठेवा सीएफसी किंवा हायड्रो क्लोरो फ्लोरो कार्बन्स याच्यामुळे होतो पण एक नाव लक्षात ठेवा जे किगाली अॅग्रीमेंटने समाविष्ट करण्यात आले त्याचं नाव आहे हायड्रो फ्लोरो हा मुद्दा व्यवस्थित पाठ करून ठेवायचं बरं का आता इथंच की जर तुम्हाला प्रश्न आला की किगाली मध्ये कोणतं केमिकल हे समाविष्ट करण्यात आलं तर ते आहे हायड्रो फ्लोरोकार्बन्स एच एफ सी हे वेगळे हे हायड्रो क्लोरोफ्लोरो कार्बन आहे आ, क्लोरो क्लोरो हा क्लोरो शब्दाला किती ओझोन डिप्लेशन करणारच आहे पण जर क्लोरो शब्द नसेल म्हणजे नाव असेल हायड्रो क्लोरोकार्बन हा ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स नाही हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा हा ओझोनचा क्षय किंवा रास करत नाही तरी देखील त्याला समाविष्ट करण्यात आलं कारण हा ग्रीनहाऊस गॅस आहे ओके याचा काय होतं उलटा परिणाम होतोय ग्रीनहाऊस हरितगृह परिणाम याचा होतोय त्यामुळे कि गाली अग्रीमेंटने याला समाविष्ट करण्यात आलं हा मुद्दा क्लिअर आहे सर्वांना ओझोन बद्दल प्रश्न येऊ द्या कसा आपल्याला माहित पाहिजे फक्त फॅक्च्युअल पॉईंट पाहून घ्या ते मॉन्ट्रियल लागू कधी झालं एकोणीशे ब्याण्णव ला झालं होतं ते जे पॉईंट्स आहेत तेवढी एकदा पाहून घ्या आणि इतर जे काय सप्लिमेंटरी नावं असतील तेवढी चेक करावे लागतील बाकी मेजर कन्सेप्ट आपण डिस्कस केलेली आहे ओझोन बद्दल काय पॉईंट्स पाहिजे आपल्याला शास्त्रज्ञांचं नाव ते टीम कोण होती ते एक नाव पाहिजे म्हणजे लेक्चर झाल्यावर पाहून गेल्यानंतर आणि इथं जे मायनर नावं असतील सप्लिमेंटरी जे काही नाव असतील तेवढी एकदा चेक करायची मेन नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत प्रश्न मोस्टली नव्याण्णव टक्के इथंच येईल पण जर त्या फॅक्ट मध्ये गेला ते माहीत पाहिजे आपल्याला बरोबर चला पुढे जाऊयात हा मुद्दा लक्षात ठेवा का हे महत्वाचं आहे एच एफ सी ओझोन डिप्लेटिंग नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला ब्याऐंशी हे सोपे आता बघा यात काही चुकवू नका याच्यासारखा सोपा प्रश्न कोणताच नाही होऊ शकत पण आयोग विचारतो नाही मी आपण खूप डिटेलमध्ये अभ्यास करून जातो जे रिक्वायर्ड पण आहे ऍक्च्युली पण काही प्रश्न जे राहतात ते एकदमच बेसिक राहतात त्यातला हा एक प्रश्न येस चला किवाली अग्रीमेंट दोन हजार सोळाचा आहे फक्त त्याला इफेक्टिव जे म्हणतो ना आपण ऍडॉप्टेड आणि इफेक्टिव्ह मध्ये डिफरन्स आहे की अडॉप्ट केलं म्हणजे आपण स्वीकृत केलं बरोबर आणि त्याला रॅटिफाय केलं ला, म्हणजे लागू केलं ला दोन हजार एकोणीस हा मुद्दा लक्षात ठेवा ओव्हरऑल जगभरामध्ये बरं का भारताचं नाही सांगा मी जगभराचं कोणत्या वर्षी ते एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आपण हा कायदा पाहतो ना थोडं कन्फ्युजिंग पॉईंट आहे बघा दोन तुम्हाला एक मुद्दा सांगतो याचा आत्ता आयोगाने एक प्रश्न विचारला होता बघा हा लागू कधी झाला ओके इम्प्लिमेंटेड कधी आणि गॅझेटमध्ये कधी आला दोन्ही तारखा लक्षात ठेवा किंवा महिन्या लक्षात ठेवा ऍटलीस्ट हे थोडं कन्फ्युजिंग आहे कारण पॉईंट इथं क्लिअर करणं गरजेचं आहे हा एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला लागू झाला ओके इम्प्लिमेंटेड आणि मध्ये कधी आला आला तसं नोव्हेंबर पण आहे तारीख बरोबर पण आयोगाने आता जे उत्तर दिलं मी तुम्हाला हे सांगितलं होतं उत्तर मला आठवतं कंबाईन मेन्सला पण आयोगाने ते दिलं नाही आयोगाने मे दिलं ज्यावेळेस म्हणजे हे दोन तर पहिल्यापासून कन्फ्युजिंग पॉईंट आहेतच पण हे मी तुम्हाला क्लिअर करून देतो मे एकोणीसशे शहाऐंशी हे उत्तर आयोगाने दिल्यानंतर मी चेक केलं होतं ओके पण हे लक्षात ठेवा बरं का हे थोडं पॉईंट महत्वाचं आहे ऑफिशियल गॅझेटमध्ये म्हणजेच तो त्यांनी म्हटलं की कधी मांडला तो थोडक्यात बरोबर आणि मांडून तो कधी त्याला फायनली त्याला ऍक्सेप्ट केलं किंवा त्याला रॅटिफाय केलं होतं बरोबर तर तो एक पॉईंट लक्षात ठेवा मे महिना होता एकोणीसशे शहाऐंशीचा आणि जर लागू कधी झाला तर इंदिरा गांधीजींचा जो बड्डे होता एकोणीस नोव्हेंबरचा म्हणजे एकोणीस नोव्हेंबर ही तारीख तेवढं थोडं लक्षात ठेवाल चालेल हे दोन फॅक्ट लक्षात राहतील हे मी करेक्ट करून दिलेलं आहे त्यावेळेस मी तुम्हाला आन्सर की आले नव्हते त्यावेळेस मी तुम्हाला नोव्हेंबर म्हटलं होतं कारण या अगोदर आयोगाने प्रश्न जो विचारला होता तो नोव्हेंबरचं दिलं होतं उत्तर बरोबर त्यामुळे मी त्यावेळेस नोव्हेंबर सांगितलं पण याचं उत्तर आयोगाने काय दिलंय मे हे थोडं करेक्ट करून घ्या नेक्स्ट बघा करार रामसार व्हिएन्ना मिनामाटा आणि बॉन एकोणीसशे एकोणऐंशी एकाहत्तर पंच्याऐंशी दोन हजार तेरा तर आन्सर करा इथे आपण डिस्कशन करूया महत्वाचं कारण हे सगळे करार महत्वाचे आहेत पर्यावरणामध्ये आंतरराष्ट्रीय आहेत पण इम्पॉर्टंट आहेत ओके आणि सोपं आहे बघा काही लिस्ट आपली जर तयार असेल तर हे सोपं जातं मग आपल्याला जर लिस्ट तयार केली नसेल तर करा लिस्ट तयार ओके कधी टाइम मिळाला तर लिस्ट तयार करून ठेवा या संपूर्ण गोष्टींची पर्याय क्रमांक एक, एक उत्तर आले सर्वांचं करूया डिस्कस रामसार एकोणीशे एकाहत्तर उत्तर मिळून जातं बघा व्हिएना पंच्याऐंशी मला वाटतं आत्ता डिस्कस केलं आपण तिथून उत्तर मिळतं मीनामाटा दोन हजार तेरा आणि बॉन्ड कन्व्हेन्शन एकोणीशे एकोणऐंशी हे बेसिक आहेत पहिले तीन जे लक्षात राहतात पण बॉन्ड कन्व्हेन्शन लक्षात राहत नाही हे लक्षात ठेवाल याला म्हणतात सीएमएस जर कधी असं विचारलं तरी समजून घ्या की हे काय बोन कन्व्हेन्शन आहे आणि हे कशा संदर्भातले बोन कन्व्हेन्शन एकोणीसशे एकोणऐंशी हे लक्षात ठेवा स्थलांतरित प्रजाती संदर्भात आहे प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजाती ओके कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसिस ऑफ वाईल्ड एनिमल्स मायग्रेटरी स्पेसिज म्हणजे स्थलांतरित प्राण्यांच्या प्रजाती हे लक्षात राहील सर्वांना आणि याला लागू केलं होतं एकोणीशे त्र्याऐंशी ला वर्ल्ड वाईड हे लक्षात ठेवा एखाद्या दिवशी ते म्हणले की थोडं तुफानी प्रश्न विचारूयात तर ते सॉरी त्र्याऐंशी वर कश्याऐंशी नाही एकोणीशे त्र्याऐंशी तर ते काय करतील विचारतील मग डिटेलमध्ये तर हे माहित पाहिजे आपल्याला बाकी मिना माटा तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल आहे बरोबर मर्क्युरी संदर्भातला आहे विएना आपल्याला माहिती आहे ओझोन संदर्भातला रामसार हे तर पाठत असेल सर्वांना की सर रामसार करार हा वेटलँड संदर्भातला आहे पानथळ क्षेत्रांबद्दल आहे पांथळ प्रदेशांचा आहे जे खूप महत्वाचे पानथळ प्रदेश राहतात त्याला आपण रामसार साईटचा सा दर्जा देतो भारतामध्ये टोटल आता ऐंशी रामसार साईट्स सा आहेत त्यात महाराष्ट्र तीन आहेत एक नांदूर मधमेश्वर एक लोणार आणि एक ठाणे खाडी ओके हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा लोणार बद्दल मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ला हा करार करण्यात आला भारतामध्ये कधी लागू झाला एकोणीशे ब्याऐंशी ला जगामध्ये कधी लागू झाला एकोणीशे पंच्याहत्तर ला हे पॉईंट लक्षात ठेवा एकोणीशे पंच्याहत्तर लागू झाला वर्ल्ड वाईड आणि भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला याला लागू केला ओके सो so, हे सगळे पॉइंट्स तुमचे रिवाइज झालेले आहेत का झाले असतील तर पुढे जाऊया आपण सोपे सोपे पॉइंट्स आहेत बरोबर आणि इम्पॉर्टंट आहेत हे बोन करार आलेला नाही परीक्षेमध्ये जास्त विचारतील डिटेलमध्ये एखाद दिवशी कशा संदर्भात हे फक्त त्याचं पर्पज विचारतील हे काय विषय नक्की बोन करार ओके तर वर्ष माहिती एकोणीसशे एकोणऐंशी लागू एकोणीशे त्र्याऐंशी आणि मेन पॉईंट कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसिस म्हणजेच स्थलांतरित प्राण्यांच्या ज्या काही प्रजाती असतात त्या संदर्भात आहे ओके okay? यस yes, इराण मधलं स्थळ आहे रामसार तोही मुद्दा महत्वाचा नेक्स्ट क्वेश्चन बायोस्फिअर रिझर्व्ह जे आपण विचार केला बायोस्फियर रिझर्व्ह किंवा कन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणू शकता याचं सीमांकन कसं करतात नॅशनल पार्कचे असंच करतात इन जनरल विचारले त्यांनी कंबाईनचा प्रश्न मागच्या वर्षीचा आन्सर करा सर्वांनी बघा नॅशनल पार्कचं विचारलं किंवा बायोस्पियर रिझर्वचं विचारलं तरी उत्तर आपलं पाठ पाहिजे की कशा पद्धतीने सीमांकन केलं जातं इथे एक तुम्हाला काम सांगणार आहे मी बघा हे पॉईंट थोडे रीड करायचे आपल्याला कधी लक्षात ठेवा सर्वात आतमध्ये कोणता रिजन राहतो तीन रिजन राहतं बरोबर सर्वात आतमध्ये राहतो कोर झोन ओके कोर झोनच्या बाहेर कोण राहतं त्याच्या बाहेर कोण राहतं हे माहित पाहिजे आपल्याला कोर नंतर येईल बफर झोन आणि मग येईल ट्रान्झिशन ओके तसंच पाहूया का उलट झालंय कोर, कोर मदे? बफर आणि ट्रान्झिशन करेक्ट आहे पहिलं ऑप्शन कोर बफर आणि ट्रान्झिशन आता वाचायचं काय आपल्याला आज लक्षात ठेवा लेक्चर झाल्यावर कोर झोन मध्ये काय अलाउड असतं खूप कमी गोष्टी म्हणजे मानवी हस्तक्षेप अजिबात अलाउड असतो कोर रिजन मध्ये मध्ये काय असतं बफरमध्ये काय अलाउड असतं मग ते रिसर्च असेल शिक्षण असेल ते चेक करा एकदा आणि ट्रान्झिशन मध्ये बऱ्यापैकी गोष्टी अलाउड राहतात ते एकदा चेक कराल नेक्स्ट ऐक इन जनरल प्रश्न की आपल्याला ले जागतिक लेवलला काय चाललंय हे माहिती मा आहे का बरोबर या संदर्भात त्यांनी एक प्रश्न विचारला आणि जस्ट पाहिलं की आपण ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतोय त्यांना पर्यावरणाबद्दल काही जागरूकता आहे का जागरूकता दर्शवणारा हा प्रश्न आहे बघा वाचा प्रश्न व्यवस्थित बघूया काय उत्तर देत आहे लाईक करा बघा एकशे पन्नास विद्यार्थी आहेत आपल्याला दोनशे पर्यंत जायचे एकशे शहाऐंशी पर्यंत गेलो होतो एकदा आपण त्याच्यावर परत गेलोच नाही तिथपर्यंत लाईक करा विद्यार्थ्यांनी लाईक केले सर्वांनी लाईक केलं तरी रिच वाढून जातो बरोबर चला कोणतं विधान तुम्हाला योग्य वाटतात हे वाटते तीन नाही लक्षात ठेवा दोन्ही बरोबर नाही कारण दोन हजार पन्नास पर्यंत जे टार्गेट आहे ना आपलं लक्षात ठेवा ते दोनच नाही हे जास्त टार्गेट आहे हे एवढं नाहीये दीडशे बघा हे कधी ऐकलं असेल तुम्ही की प्री इंडस्ट्रीयल लेवलच्या वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस से पेक्षा जास्त वाढवून द्यायचं नाही हे दोन दिले यांनी नि दोन नाहीत लक्षात ठेवा एक पॉईंट पाच येतं आणि दुसरं वाक्य एवढं सोपं दिसतं की पहिल्या वाक्य जरा विचार करायचा परत एकदा बरोबर परीक्षेमध्ये दरवेळेस नाही करायचं पण जर असं वाटलं की पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी डाऊट येतो दुसरा प्रश्न लय सोपं म्हणजे दुसरं वाक्य खूपच सोपं आहे थोडा विचार करायचा ते फ्रान्सिस्को कोमेंडेचा प्रश्न आठवते का पहिली दोन वाक्य एवढी सोपी दिली की नव्वद टक्के विद्यार्थी फ्लो मध्ये गेले की ऑल ऑफ द्या ब उत्तर असेल इथं इथेच आहे दुसरं वाक्य इतकं सोपं आहे की फ्लो मध्ये आपण म्हणून की दोन्ही बरोबर आहे ते जर फ्लो मध्ये जायला लागलो ना आपण थोडा विचार करायचा की हे नक्की ट्रॅप्त नाही ना फ्रान्सिस्को मेंडेचा प्रश्न आपण राज्यसेवा प्रलिमचा पाहिला तर तेवीसचा मग अशी बरोबर तो आठवतोय प्रश्न पहिले दोन असे घसरगुंडी आहे बरोबर एकदम असा उत्तर डायरेक्ट ऑल ऑफ द्याबो बोला जाऊन थांबाल इतकी दोन वाक्य सोपी आहेत अशी ते 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 तर ते ओळखायचं थोडस ट्रॅप जर असेल तर ते ओळखता आला पाहिजे पण ते असं काही राहत नाही लक्षात ठेवा पण थोडा विचार करायचा जर असं काही डाऊट वाटलाच पहिले याच्यामध्ये फॅक्च्युअली तर मग थोडं आपण त्याला एलिमेंट केला तरी चालून जातं जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळं लो मध्ये पर्जन्यमानाचं प्रमाण किती वाढेल आता हे कसं आहे बघा असे प्रश्न जर रिपीट झाले तर मग आपल्याला एक्झॅक्ट आकडा माहीत पाहिजे बरोबर कारण ते विचारलेले आहे आयोगाने चला आन्सर करा आणि हा खूप जनरल प्रश्न आहे इथं तुम्ही अंदाज पण लावणं थोडं कठीण जातं की नाही तीन पॉईंट म्हणजे तीन ते पाच वाढेल का पाच ते दहा वाढेल दहा ते सगळं जवळजवळचे आकडे आहेत जर कधी आला रिपीट प्रश्न त्यासाठी घेतोय मी पाच ते दहा टक्के लक्षात ठेवा की विश्ववृत्ताचा जो प्रदेश आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे म्हणजे लो लॅटिट्यूड म्हणतो आपण त्याला तर बरं हे लक्षात ठेवा की लो लॅटिट्यूड म्हणजेच कोण तर ते झिरो जवळचे आकडे आणि हाय लॅटिट्यूड म्हणजे जेवढे आकडे वाढतील लॅटिट्यूडमध्ये अक्षवृत्तांमध्ये आकडे बरोबर तर इक्वेटोरियल रिजन म्हणा किंवा मग त्याच्या आजूबाजूचा प्रदेश म्हणा ट्रॉपिकल रिजन इथं किती वाढ होईल पाच ते दहा टक्के वाढ होईल असं ते म्हणतायत यानंतर एक बेसिक प्रश्न बघा ग्रीन हाऊस गॅसेस आणि त्यांचा वाटा आता हे माग मी तुम्हाला खूप क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे ग्रीन हाऊस गॅसेस आणि कसं लक्षात ठेवायचे ओझोन डिपलेटिंग डिप्लेटिंग सबस्टन्सेस या दोघांमध्ये फरक करून सांगितलाय तो फरक ओळखा आणि उत्तर द्या सर्वांनी प्रश्न सर्वांना दिसत असेल आय होप दिसतोय बरोबर क्लिअर काही प्रॉब्लेम नाहीये झूम करण्याची आवश्यकता नाहीये तरी एकदा करूया झूम बरोबर आहे अवेलेबल आपल्याला झूम करण्यासाठी तर करून देऊ आपण कारण इथं झूम होऊ शकतो हा प्रश्न तसा बरोबर येस कार्बन डायऑक्साइड मिथेन क्लोरो फ्लोरो कार्बन्स आणि नायट्रस ऑक्साइड काय उत्तर आहे दोन दोन नाही ना वाचा ना प्रश्न व्यवस्थित दोन कस काय उत्तर दिले प्रश्न रीड करा दोन कसं काय उत्तर दिलं कार्बन डायऑक्साईडला फक्त चौदा टक्के ग्रीन हाऊस विचारलंय हरित गृह परिणाम कोण आहे सर्वात मोठा कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवा इथं अजून पण कन्फ्युजन होते कारण सर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं तिथे कुठंच लिहिलं नाही आम्ही आणि डायरेक्ट या मध्ये आलोय नशिबी तर तरी आला आता बरोबर की परत रिवाईज झाला आणि आता तरी लिहून घ्या कुठतरी की ग्रीन हाऊस गॅसेस आयोगाने विचारले भरपूर वेळा तर ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये सर्वात मेजर नाव लक्षात ठेवायचं आपल्याला आहे कार्बन डायऑक्साइड ओके आणि त्यानंतर मिथेन आणि जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला ओझोन हे दोन्ही वेगळे ओ झोनचा राहास करणारे सबस्टन्सेस म्हणजे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस त्यावेळेस येईल सीएफसी म्हणजेच कोण क्लोरो फ्लोरो कार्बन ओके मग इथं क्लोरो फ्लोरो कार्बनला चार मार्क कशाला केला तुम्ही इथं काय करायचं आपल्याला अ ला चार मार्क करायचा आहे डायरेक्ट उत्तर मिळते आपल्याला बरोबर ब ला तीन दोन नंबरला वीस टक्के बरोबर आहे मग आला कोण क्लोरो फ्लोरो कार्बनला चौदा टक्के ऑक्साईड सहा टक्के हे ऑक्साईड क्लोरो फ्लोरो कार्बन हे तिकडे येते बरोबर जास्त करून पॉईंट क्लिअर आहे हा मुद्दा परत कधी विसरू नका जर नसतील तुम्ही याला कुठं लिहिलं म्हणजे अशा कॉन्फिडन्स मध्ये राहू नका नाही तर परीक्षा डायरेक्ट लेक्चर्चे आठवून येईल पण ते हो आठवण हो जो का हो बरोबर पण टॉपिक नाही हो आठवायचा कारण मग ते कन्फ्यूज होईल मग ते थोडं काय करा लिहून घ्या कुठतरी की जर हे म्हणजे हे पहिले तर दोन वेगळे आहेत हेच लिहून घ्या कुठतरी असं की हे दोन्ही वेगळं आहे तसं तसं खूप जास्त वेगळं नाहीये इंटरलेटेड आहे पण आपल्या अभ्यासासाठी आप वेगळं करायचं आपण त्याला हरित ग्रह परिणाम वेगळा वाचायचा आणि हा वेगळा वाचायचा ओके तसं कनेक्टेड आहे कन्सेप्ट लक्षात ठेवू नका मी फक्त तुम्हाला साठी सांगतोय नाही तर म्हणाल की सर याचा याचा काहीच परिणाम नाही का आहे ना खूप मोठा परिणाम आहे दोघांचा एकमेकावरती ते आपल्यासाठी आपल्याला एमसीटी सोडवायचे आत्ता तरी बरोबर काय करा हे थोडं डिवायडेशन लक्षात ठेवा पुढे जाऊयात नेक्स्ट जर तापमान वाढलं बरोबर तर एक मीटरने वाढली जर समुद्र जलाची पातळी तर कोलकाताच किती पाण्याखाली जाईल तीस चाळीस पन्नास साठ याचे ये प्रश्न येतात बघा मी म्हणलं तुम्हाला ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स किंवा मग एका साईडला असतील तुमचं ग्रीन हाऊस गॅस हे तुम्हाला पेपरमध्ये पाहिला मिळतच तेच म्हणलं तुम्हाला की सीओ टू इज नॉट दॅट रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन लेअर डिप्लेशन बरोबर पण आहे ओके फक्त मेजॉरिटी नाही आहे आपण कुठं लक्षात ठेवलाय त्याला टू ला ग्रीन हाऊस मध्ये लक्षात ठेवलाय पन्नास टक्के ओके उत्तर काय याचं पन्नास टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो लास्ट क्वेश्चन कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे आता सोडवा मला आता पाहू दे उत्तर का देत आहे मागच्या प्रश्नामध्ये आता लक्ष दिलं असेल हा प्रश्न सोडवा ओझोन डिप्लेशन कशामुळे होईल चारही मुळ होईल बरोबर पण चारपैकी एक निवडायचं आहे का आपल्याला बघा स्पर्धा परीक्षेमध्ये कधी तुम्हाला चारही उत्तर बरोबर देखील असू शकतात पण एक प्रश्न आहे जो तीस टक्के बरोबर आहे दुसरा आहे तो पंचवीस टक्के आहे तिसरा चोवीस टक्के आहे म्हणजे उत्तर आणि पुढचं इथे वीस टक्के असेल असं काहीतरी कॉम्बिनेशन असेल उत्तर काय निवडायचं तीस टक्के कारण ही तर कॉम्पिटेटिव्ह आन्सर आहे बरोबर आणि कॉम्पिटेटिव्ह उत्तर निवडायचं असेल तर तुम्हाला मोस्ट करेक्ट निवडावं लागेल मग आता इथं तर चारही लागू होतील असं तुम्ही म्हणले होते बरोबर पण मी काय सांगितलं तुम्हाला मेन एमसीक्यू साठी काय लक्षात आहे मेजर कोणता आहे तो आहे क्लोरो फ्लोरो कार्बन कार्बन डायऑक्साईड इथं आहे ना पण याला कुठलं लक्षात ठेवलंय आपण ग्रीन हाऊस मध्ये लक्षात ठेवलाय हा पॉईंट आता क्लिअर आहे का आयोग पण प्रश्न विचारतोय त्या टॉपिक वरती हे रिक्वायर्ड आहे आपल्याला बरोबर हे समजून घ्या रोज दुपारी दोन से हो सेशन ला सेशन अटेंड करा एन्वारमेंटचं या आठवड्यामध्ये आपण करंट फॅक्ट कन्सेप्ट सगळं कव्हर करूयात मेजरली बरोबर जेवढं शक्य होईल तेवढं आपण कव्हर करूयात सेशनला लाईक करायचं कोणी बाकी असेल तर लाईक करून द्या सेशन आवडत असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि नंतर एखादी कमेंट केली तरी चालून जाईल बरोबर तसं काही बंधन नाहीये की कमेंट करू नका करू शकता यशोदय नावाची बॅच आपण दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केली आहे एक कॉम्प्रेन्सिव्ह बॅच आहे डिस्क्रिप्टिव्ह नुसार लेक्चर राहतील नोट्स ते सगळं तर आहेच बरोबर लेक्चर वगैरे ते शेड्यूल तर आहे सिलेबस कव्हरेज वगैरे पण दोन गोष्टी महत्वाच्या पुस्तके पाठवली जातात आणि मेंटरशिप या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो जर तुम्हाला एनरोलमेंट करायचं असेल आणि सेलमध्ये एनरोलमेंट करायचं असेल म्हणजे मॅक्सिमम डिस्काउंट मिळवायचं असेल कोड यूज करा कॅपिटलमध्ये आणखी तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळेल आणि जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल दोन हजार चोवीस मध्ये तर साठी एनरोलमेंट करा कंबाईनची बॅच देखील आपल्याकडे अवेलेबल आहे कोड युज करा मध्ये आणखी तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅचवरती मिळून जाईल टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करा जॉग्राफी बाय आणखे सर सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल आणि आपला जो हायक ऑफ म्हणजे चॅनल आहे तोही जॉईन करा सर्वांनी हे दोन्ही चॅनल महत्वाचे आहेत ओके आणखेच तर टेस्टबुक असं सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल ओके टेलिग्रामला आपण शेअर करतोय काही महत्वाच्या गोष्टी त्यामुळं थोडं ते पण चेक करत राहा आणि जर कोणाला टेलिग्रामला ऍड व्हायचं असेल तर मला मेसेज करा मी टेलिग्रामच्या आय डी सांगतो बघा अनिकेत जाधव हो। जॉग्राफी व्हॉट्सअपला नका मेसेज करू ज्यांनी ज्यांनी मला व्हॉट्सअपला ऑलरेडी मेसेज केलेले आहेत ओके आणि मी तुम्हाला ग्रुपला के ऍड केलं नसेल असे भरपूर विद्यार्थी आहेत दोन तीनशे विद्यार्थी असतील जे पेंडिंग आहे तर त्या सर्वांनी प्लीज मला टेलिग्रामला मेसेज कराल का टेलिग्राम आयडी दिलेली आहे त्यावरती मेसेज करा मी तुम्हाला टेलिग्रामला ऍड करून देईल चालेल कारण व्हॉट्सअपचा थोडा इश्यू आहे मी सांगितलं तुम्हाला एवढं टेलिग्रामला मला मेसेज करून ठेवा आणि आणखी जाधव जॉग्रफी असं सर्च करा तुम्हाला मिळून जाईल ओके ही आयडी आपली चला बाकी आपण या लेक्चरमध्ये थांबू भेटू पुढच्या म्हणजे उद्या अशा लेक्चरमध्ये बॅच मध्ये असाल तर बॅच मध्ये आपण भेटणार आहोत पुढे दोन लेक्चरमध्ये ओके चला सो थँक्यू एव्हरी वन फॉर जॉईनिंग दिसतेशन हॅव अ नाईस डे हेड थँक्यू